तर नमस्कार मित्रांनो, जर सोयाबीन आणि कापूस अनुदान यादीमध्ये तुमचे नाव नसेल मग हे तात्काळ हे काम करा। तर तुमच्यासुद्धा बँक खात्यात 5,000 रुपये कापसाचे, त्यानंतर 2 पिकासाठी तर 10,000 रुपये, सोयाबीन आणि कापूस हेक्टरी 5,000 रुपयेप्रमाणे इथं मिळणार आहेत। तर सर्व शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे। जर तुमच्या यादीत नाव नसेल तर तुम्हाला काय करायला पाहिजे, कोणता फॉर्म डाउनलोड करायचा आहे व ते फॉर्म कुठं भेटणार आहे, ते फॉर्म भरून तुम्हाला कुठं द्यायचं आहे, तरच तुम्हाला याची जी रक्कम आहे ती तुमच्या बँक खात्यात जमा होईल। तर आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती पाहणार आहे, तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा। तर सर्वात पहिले तुम्ही तुमची यादी चेक करून घ्या। तर यादीची लिंकसुद्धा आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल। वेगवेगळ्या जिल्ह्याच्या वेगवेगळ्या लिंक्स तुम्हाला यामध्ये बघायला मिळेल। तर त्या यादीमध्ये जर तुमचे नाव नसेल तर तुम्हाला एक फॉर्म जे आहे ते डाउनलोड करून घ्यायचं आहे व ते फॉर्म भरून तुम्हाला कृषी सहायकाकडे द्यायचं आहे। तर ते कोणता फॉर्म आहे व फॉर्म कशाप्रकारे भरायचा आहे ते सुद्धा पाहणार आहे। तर सर्वात पहिले जे आहे, सन 2023 खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देण्याबाबत हा जो काही GR आलेला आहे, तर सर्व शेतकरी बांधवांच्या DBT माध्यमातून त्यांच्या बँक खात्यामध्ये सोयाबीनचे 5,000 आणि कापूस असे जर 2 पिके असेल तर असे हेक्टरी 5,000 रुपये हेक्टरप्रमाणे, जर तुमचे 2 हेक्टर असेल, सोयाबीन असेल 1 हेक्टर आणि कापूस असेल, तर अशा सर्व शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात 10,000 रुपयाची रक्कम इथं जमा करण्यात येणार आहे। तर त्यासाठी तुम्हाला 2 फॉर्म भरून द्यायचे आहे। तर त्या म्हणजे पहिला जो फॉर्म आहे की तुमचे जर त्या यादीमध्ये नाव असेल तर तुम्हाला ते फॉर्म भरून द्यायचा आहे। तर पहिला जे आपण फॉर्म बघूया, तर पहिला जे फॉर्म आहे इथं संमती पत्र, तर खरीप पीक विमामधील ई पीक पाहणी केलेल्या सर्व शेतकरी बांधवांनी जे की तुमच्या ई पीक पाहणीद्वारे जेवढे काही क्षेत्र असेल त्याप्रमाणे तुम्हाला याची जी काही भरपाई आहे ते DBT माध्यमातून तुमच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये इथं जमा करण्यात येणार आहे। तर सर्वात पहिले तुम्हाला तुमचा जिल्हा इथं भरायचा आहे, त्यानंतर तुमचा तालुका, गावाचे नाव, त्याचप्रमाणे शेतकऱ्याचे संपूर्ण नाव आधार कार्डनुसार मराठी व इंग्रजीमध्ये भरायचं आहे तुम्हाला। तर इथं तुम्हाला खाली आल्यानंतर एक ऑप्शन दिसेल, तर इथं तुम्हाला मराठीमध्ये शेतकऱ्यांचं नाव टाकायचं आहे, पहिले नाव, मधले नाव आणि आडनाव। त्याचप्रमाणे तुम्हाला खाली इथं फर्स्ट नेम, मिडल नेम आणि सरनेम दिसेल, तर यामध्ये तुमचं फर्स्ट नेम, मिडल नेम आणि सरनेम तुम्हाला इथं टाकायचं आहे। त्यामध्ये त्यानंतर इंग्रजीमधून तुमचा आधार क्रमांक टाकायचा आहे व फॉर्म भरताना ही चुका करायची नाही। त्यानंतर इथं तुम्हाला शेतकऱ्यांचा मोबाईल क्रमांक तुम्हाला इथं टाकायचा आहे। तर हा जो फॉर्म आहे, पहिला फॉर्म, जर तुमच्या यादीमध्ये नाव असेल तरच तुम्हाला हा फॉर्म भरायचा आहे। जर यादीमध्ये नाव नसेल तर ती तिसरा जो काही फॉर्म आहे ते तुम्हाला सांगणारच आहे ते कशाप्रकारे भरायचं आहे। ते जे या शेतकऱ्यांचं यादीमध्ये नाव नाही त्यांना तिसरा फॉर्म भरायचा आहे। तर इथं तुम्हाला अर्जदाराची सही व नाव इथं तुम्हाला द्यायचं आहे। त्यानंतर सामायिक खातेदार ना हरकत प्रमाणपत्र, जर तुमचे सामायिक क्षेत्र असेल किंवा तुमच्या सदस्यांवर सर्व जे काही वारसदार असेल 2-3, तर त्यांना जे आहे एक सामायिक क्षेत्र जे काही ना हरकत प्रमाणपत्र तुम्हाला इथं द्यायचं आहे। तर इथं तुम्हाला जर ना हरकत प्रमाणपत्र नसेल किंवा तुम्ही एकटेच असाल व तुम्हाला जर सामायिक क्षेत्र नसेल व तुम्ही पेशल असाल तर तुम्हाला पहिला जे आधीचा फॉर्म दाखवलेला आहे तेच एक फॉर्म भरून तुमचं बँकेचं पासबुक, 7/12 आणि आधार कार्ड आणि ह्याचे जे काही फॉर्म भरून तुम्हाला कृषी सहायकाकडे द्यायचं आहे। तर इथं तुम्हाला तुमचा जिल्हा, तालुका, गावाचे नाव, सामायिक क्षेत्र जर असेल तर, त्यानंतर खाते क्रमांक, नाव तुम्हाला इथं टाकायचं आहे, त्यानंतर इंग्रजीमधून आधार क्रमांक, मोबाईल नंबर, त्यानंतर इथं खातेदाराचे नाव, त्यानंतर जे काही तुमचे जर हे 7/12 जर 5 जण साक्षीदार असेल किंवा 5 जण जर वारसदार असेल तर 5 जणांचे तुम्हाला इथं नाव टाकायचे आहे, त्यांचे साईन इथं तुम्हाला घ्यायची आहे। आता तिसरा जे फॉर्म आहे, तर ज्या शेतकऱ्यांची यादीमध्ये नाव नाही तर अशा शेतकऱ्यांसाठी हा जो फॉर्म आहे ते आता भरून द्यायचा आहे कृषी सहायकाकडे। तर तुम्हाला यामध्ये सोयाबीन कापूस अनुदान विनंती अर्ज तुम्हाला इथं करायचा आहे। तर त्यामध्ये मा तालुका कृषी अधिकारी, त्यांचं नाव, जिल्हा, तालुका तुम्हाला इथं टाकायचं आहे। त्यानंतर विषय जे आहे सन, हा जो फॉर्म आहे ते आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सअप ग्रुपची लिंक मिळून जाईल, त्यावरती आय सेंड केल्यानंतर हा जो फॉर्म आहे ते तुम्हाला मिळून जाईल। सर 2023 खरीप हंगामातील ई पीक पाहणी करूनसुद्धा सोयाबीन कापूस अनुदानात वाटपातील गाव पातळीवर प्राप्त ई पीक पाहणी यादीमध्ये नावाची नोंद नसल्याबाबत तुमचे जर यादीमध्ये नाव नसेल तर त्यांच्यासाठी हे आहे। तर इथं तुम्हाला तुमचं नाव टाकायचं आहे, विनंती अर्ज, मौजा, खाते क्रमांक, गट क्रमांक हे तुम्हाला टाकायचं आहे। तर इथं तुम्हाला हा जो फॉर्म आहे ते भरून तुम्हाला कृषी सहायकाकडे द्यायचा आहे। त्यानंतर अर्जदार कोण आहे, त्यांचा आधार क्रमांक, मोबाईल नंबर, त्यानंतर अर्जदाराचे नाव, गाव, तालुका, जिल्हा, 8 वर्षाचा खाते क्रमांक, गट क्रमांक, तर हे जे संपूर्ण डिटेल्स भरून तुम्हाला कृषी सहायकाकडे द्यायचं आहे। तर यादीमध्ये जर नाव नसेल तर ह्या शेतकऱ्यांनी तिसरा फॉर्म इथं भरून द्यायचा आहे। जर तुमचं यादीमध्ये नाव असेल तर त्यांनी जे पहिला फॉर्म भरून द्यायचा आहे, जर तुमचं जर सामायिक क्षेत्र असेल तर तुम्हाला पहिला आणि दुसरा फॉर्म द्यायचा आहे, जर तुमचं यादीमध्ये नावच नसेल तर तुम्हाला हा जो फॉर्म आहे तिसरा फॉर्म ते तुम्हाला सोयाबीन कापूस विनंती अर्ज
ते फॉर्म भरून कृषी सहायकाकडे द्यायचे आहे. अधिक माहितीसाठी व सर्व शेतकरी बांधवांनी खरीप पीक विम्याची ई पीक पाहणी आता सुरू झालेली आहेत, तर लवकरात लवकर तुम्ही तुमची ई पीक पाहणी करून घ्या, जेणेकरून भरपाईची रक्कम त्याचप्रमाणे पीक विमा सर्व तुम्हाला मिळेल. तर ई पीक पाहणी कशाप्रकारे करायची आहे व तुमच्या शेतामध्ये सोयाबीन, कापूस, उडीद, मूग, ज्वारी, उडीद असेल तर त्याची ऑनलाईन तक्रार करायची आहे, जे की तुमच्या शेतामध्ये नुकसान झालेलं आहे किंवा रोग आलेला असेल पिकावर किंवा वन्य प्राण्यामुळे तुमच्या शेताचे नुकसान झालेलं आहे, तर तुम्ही ऑनलाईन तक्रार नोंदवायची आहे. तक्रार कशाप्रकारे नोंदवायची आहे, तर लवकरात लवकर आपल्या चॅनलला व्हिडिओ अपलोड केलेला आहे तर लगेच पहा. तक्रार नोंदवल्यानंतर 72 तासाच्या तुम्हाला तक्रार नोंदवायची आहे, त्यानंतरच तुमची तक्रार तिथे ॲक्सेप्ट केली जाईल व भरपाईची रक्कम तुम्हाला DBTच्या माध्यमातून, म्हणजे ज्या बँक पासबुकला तुमचा आधार लिंक आहे, तर अशामध्ये भरपाईची रक्कम तुमच्या बँक खात्यात जमा केली जाईल. तर अशाच प्रकारचे नवीन अपडेट्स आणि नवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या OMT इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, कमेंट आणि दुसऱ्या शेतकऱ्यांपर्यंत लवकरात लवकर शेअर करा. थँक्यू.